दही वडे बनवण्यासाठी इथे एक वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती मी 4 तासासाठी भिजत ठेवली होती। तर तुम्ही इथे पाहू शकता ही दुप्पट झालेली आहे डाळ आपली आणि 4 तासापेक्षा जास्त भिजवायची नाही, नाहीतर आपले दही वडे खराब होऊ शकतात। तर आता हे मी ही डाळ आहे ती मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे। तर इथे मी डाळ पूर्ण ही निथळून घेतलेली आहे। तर आता आपण ही मिक्सर मध्ये लावून घेऊया। अगदी मी फ्रीज मधला फक्त एक दोन चमचे मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे, जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपले वडे चांगले होत नाही। तर इथं तुम्ही पाहू शकता फ्रीज मधला फक्त दोन चमचे मी पाणी घालणार आहे, एकदम थंड पाणी आहे हे। आणि हे आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। तर आता आपण हे सगळं मिश्रण हे बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया आणि हे मिश्रण चांगलं आपण फेटून घेऊया। हे चांगलं मिश्रण फ्लफी होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत, त्यासाठी साधारण एक 10 मिनिटं लागणार। मिश्रण पूर्ण फ्लफी होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आणि हे एकाच दिशेने फेटायचं, तुम्ही हातानेही फेटू शकता। तर आता हे मिश्रण मी हाताने 10 मिनिटं फेटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही चांगलं छान फ्लफी झालेलं आहे अगदी। आणि आता आपण ह्याचे वडे तळून घेऊया। इथं थोडंसं आपण हात पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये बुडवून आपण मग हे वडे तळून घेऊया। असे आपण पाण्याचा थोडासा हात लावला की हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि आपले वडे छान येतात। तर तेलही तापलेलं आहे आता, तर ह्यामध्ये आपण हे वडे तळून घेऊया। मध्यम आचेवर वडे तळायचे, फार जर आज मंद केली तर आपले वडे हे तेल खूप शोषून घेतात आणि जर मोठी केली तर वडे करपतात। तर मध्यम आचेवर आपण हे वडे सगळे असे तळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता असे गुलाबी रंगावर छान आपले वडे चांगले तळलेले आहेत। तर आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया। आणि याच पद्धतीनं बाकीचे वडे तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि या पद्धतीने बाकीचे वडे तळून घेऊया। तर एक 10 मिनिटं झाली वडे मी सगळे तळून घेतलेले आहेत, आता हे पूर्ण थंड झालेले आहेत। तर इथं पाहू शकता मी कोमट असं पाणी घेतलेलं आहे, तर यामध्ये मी आता सगळे वडे जे टाकणार आहे। तर पाहू शकता आपले वडे वर तरंगतात, त्यावरती आपलं पीठ ही खूप छान झालेलं आहे आणि वडे पण आपले सुंदर झालेले आहेत। तर असे तरंगले पाहिजे वर वडे। तर हे यामध्ये घालूया आपण सगळे वडे आणि तासभरासाठी आपण ठेवून देऊया। दही वडा पाण्यात टाकल्याबरोबर वर तरंगला पाहिजे, जर तो तरंगला नाही तर तो आत पोटात कच्चा आहे असं समजावं आणि आपलं पीठ चांगलं झालेलं नाही आहे हे ओळखतं। तर असे हे तरंगले पाहिजेत। इथं गोड असं घट्ट दही मी घेतलेलं आहे, तर आपण ते चांगलं असं फेटून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घालूया। तीही चांगली आपण यामध्ये फेटून घेऊया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि मिरची आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊया। इथे मी ओली मिरची आणि आल्याची पेस्ट पण घातलेली आहे। तर हे चांगलं सगळं फेटून घेऊया आपण। साखर पण घातलेली आहे, पिठी साखर, मीठ पण घातलेलं आहे। तर आता हे छान फेटलेलं आहे। तर आता आपण दही वडे पाण्यातून काढून घेऊया। तर आता ह्या वड्यात जे आपण पाणी कोमट करून घातलेलं आहे ते आता पूर्ण थंड झालेलं आहे। तर वडे आपण एक एक करून असे चांगले पिळून घेऊया। थोडंसं पिळायचं, जास्त दाब द्यायचा नाही, थोडंसं अगदी। तर अशा पद्धतीनं सगळे वडे आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया। तर आता आपण ह्यावर दही घालून घेऊया। दही पूर्ण वड्यामध्ये मुरलं पाहिजे इतपत दही घालायचं आपण ह्यामध्ये। थोडी चिंचेची चटणी आणि थोडीशी पुदिना चटणी। थोडस लाल तिखट, थोडीशी आपण करून घेतलेला तो मसाला
जीरे वगैरे थोड़ी लाल मिर्ची पूड थोड़ी बारीक शेव हे ऑप्शनल आहे। तर तुम्ही नक्की करून पहा, आपले दहीवडे खूप छान अगदी मऊ लुसलुशी झालेले आहेत। तर अशा छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाच्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि घरचं खा हेल्दी राहा।